या प्रकरणामधील दोषींची फाशी पुन्हा एकदा लावणीवरती पडली आहे. शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टामध्ये दाखल झाली होती. या याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं राखून ठेवला. शुक्रवारी पतियाळा हाऊसनं दिलेल्या फाशीच्या स्थगितीला तिहार तुरुंग प्रशासन आणि गृह मंत्रालयानं आव्हान दिलं होतं. दोषींना लवकरात लवकर फाशी दिली जावी अशी मागणी करणारी याचिका शनिवारी तिहार तुरुंग प्रशासनानं केली. यावरती आज सुनावणी झाली. कोर्ट ने दोनों पक्ष का सुन के फैसला रिजर्व रख लिया है. उम्मीद करते हैं कि ये फैसला हमारे लिए इंसाफ के करीब ले आए और हमें जल्दी इंसाफ मिले.